कोरोना बाबत नेत्यांसाठी वेगळा न्याय आणि सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आहे का असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहे। कारण एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसमोर येऊन कोरोना परिस्थितीचं गांभीर्य मांडत होते, तर दुसरीकडे राजकीय नेते शासकीय नियमांचं उल्लंघन करताना दिसतात। कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात हजारोंची गर्दी जमली होती आणि यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला। विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते। त्यांच्या समोर हा सर्व प्रकार घडला। पुण्यातल्या लक्ष्मी लॉन्स मध्ये धनंजय महाडिक यांच्या मुलाचं लग्न होतं। या लग्नाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते। शरद पवार, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, वंदना पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी लग्न सोहळ्यात हजेरी लावली। लग्नाला मोठी गर्दी जमली होती। दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात कालपासून रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे, तर पुण्यातल्या शाळा देखील 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।